नमस्कार मंडळी प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे आणि तो असा असणार आहे की चार वर्षापूर्वी घडून गेलेल्या गोष्टीमुळे मुक्ता सागरसोबत लग्न करायला नकार देणार आहे सागरने ती गोष्ट मुक्तापासून लपवून ठेवल्यामुळे मुक्ता आता भर लग्नात त्याला नकार देणार आहे तर मालिकेमध्ये सध्या आता मुक्ता आणि सागरचं संगीत सुरू आहे संगीत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम असतो आणि सई मुक्ताला भेटायला आलेली असते ती जेव्हा भेटायला येते तेव्हा बेस्ट मॉमची ट्रॉफी ती मुक्तासाठी घेऊन आलेली असते जी की तिने स्वतःच्या हाताने बनवलेली असते आणि जेव्हा ती ट्रॉफी मुक्ता बघते तेव्हा मुक्ताच्या डोळ्यातून पाणी येतं कारण खरं तर एवढं सगळं मुक्ताने ज्या गोष्टीसाठी केलेलं असतं ती गोष्ट आज मुक्ताला भेटलेली असते तिने प्रेमासाठी लग्न केलेलं नसतं तर मातृत्वासाठी लग्न केलेलं असतं आणि मातृत्वाचा पुरस्कार आज सईने तिला दिलेला असतो त्यामुळे तिची खुशी काहीतरी वेगळीच असते त्यानंतर सई तिथून निघून जाते मुक्ताला आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी सावनी मुद्दामच मुक्ताच्या हळदीमध्ये आलेली असते आणि येताना तिने मुक्तासाठी डायमंड नेकलेससुद्धा आणलेला असतो सावनी जेव्हा मुक्ताच्या हळदीला येते तेव्हा तिची भेट होते ती इंद्रासोबत इंद्रा आधीच दारू प्यायलेली असते आणि सावनीला बघून तिला अजूनच राग आलेला असतो आणि ती सावनीला बोलायला सुरुवात करते परंतु सावनी तिच्या बोलण्याकडे पूर् पूर्णपणे दुर्लक्ष करत असते दारूच्या नशेत इंद्रा सावणीला म्हणत असते की तुला माहिती आहे का माझा सागर कोणासोबत लग्न करतोय तुला जर समजलं ना तो कोणाशी लग्न करतोय तुझी मात्र पायाखालची जमीनच सरकणार आहे सावणी तिला म्हणत असते की तुमचा सागर कोणाशीही लग्न करू द्या मला काहीच इंटरेस्ट नाही आहे तर इंद्रा आता सावणीला मुक्ता आणि सागरच्या लग्नाबद्दल सांगणारच असते त्याचवेळी बापू तिथे येतात आणि इंद्राला आवरतात आणि ते तिला तिथून घेऊन जातात सावणीही तिच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नाही सावनी जेव्हा मुक्ताला भेटते तेव्हा मुक्ताला ती तो डायमंड नेकलेस देते तर मुक्ता एवढा महागडं गिफ्ट घेण्यासाठी पूर्णपणे नकार देत असते परंतु सावनी तिला खूप फोर्स करते त्यामुळे मुक्ता तो डायमंड नेकलेस ठेवून घेते आणि त्याचवेळी सावनीचं लक्ष जातं त्या ट्रॉफीवर जी ट्रॉफी सईने मुक्ताला दिलेली असते आणि सावनीला असं वाटत असतं की सईने ती ट्रॉफी सावनीसाठी बनवली आहे जेव्हा सावनी ती ट्रॉफी मुक्ताच्या घरी बघते तेव्हा तिला सगळं समजतं की नक्कीच सागर आणि मुक्तामध्ये काहीतरी सुरू आहे आणि हे दोघं असं काहीतरी करताय आणि मला फसवताय असा तिला डाऊट आलेला असतो आणि तिला हा देखील मोठा प्रश्न पडलेला असतो की सईने मुक्ताला आई का म्हटलं असेल तर आता या गोष्टीचा खुलासा करण्यासाठी सावनी पुन्हा इंद्राकडे जाते इंद्रा तरी सुद्धा दारूच्या नशेत असते तर सावनी इंद्राला विचारत असते की मगाशी तुम्ही काय म्हणालात सागर कोणासोबत लग्न करतोय इंद्रा दारूच्या नशेत असते त्यामुळे इंद्रा तिला सांगून टाकते की माझा सागर हा मुक्तासोबत लग्न करतोय हे जेव्हा सावनी ऐकते तेव्हा तिला विश्वासच बसत नाही तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि मग ती तशीच घरी निघून जाते घरी आल्यानंतर हर्षला ती सगळा प्रकार सांगते हर्ष तिच्यावरच चिडतो परंतु आता पुढे काय करायचं हा प्रश्न आता त्या दोघांनाही पडलेला असतो तेवढ्यातच हर्षला एक युक्ती सुचते हर्ष मुक्ताला म्हणतो की सागरचा एक भूतकाळ आहे जो फक्त तुला मला आणि सागरलाच माहितीये मुक्ताला तर तो काही माहीत नाहीये आणि हा भूतकाळच आता सागर आणि मुक्ताचं लग्न थांबवणार आहे तू फक्त एक काम करायचं की मुक्ताला या भूतकाळाची आयडिया द्यायची आणि मुक्ताला सांगायचं की सागरसोबत लग्न करू नकोस त्याने तुला एवढ्या मोठ्या भूतकाळापासून दूर ठेवलंय आणि मग प्लॅनप्रमाणे लग्नाच्या दिवशी सावनी ही मुक्ता आणि सागरच्या लग्नामध्ये आलेली असते बाकीचे सर्वजण लग्नासाठी हॉलला गेलेले असतात मुक्ता मिहिका आणि तिच्या काही मैत्रिणी ह्या घरीच असतात लग्नासाठी जायला त्या निघतच असतात त्याच वेळी तिथे सावनी येते सावनी मुक्ताला म्हणते की मुक्ता मला माहिती आहे की तू सागरसोबत लग्न करतीयस परंतु मला तुला एक परंतु मला तुला सागरबद्दल एक खूप मोठी गोष्ट सांगायची आहे आणि सागरसोबत लग्न करण्याच्या आधी प्लीज माझं एकदा ऐकून घे मुक्ता म्हणते की ठीक आहे बोला तुम्हाला काय बोलायचंय आणि मग सावनी मुक्ताला सांगू लागते की सागर आणि माझा एक मुलगा आहे आदित्य जो की हॉस्टेलला राहतो जेव्हा चार वर्षापूर्वी माझा आणि सागरचा डिवॉर्स झाला होता तेव्हा आदित्यने माझ्यासोबत राहणं प्रेफर केलं होतं आणि सागरला ही गोष्ट आवडली नव्हती त्यामुळे सागरने त्याला खूप मारलं होतं आणि सागरने तुझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली आहे की त्याला बारा वर्षाचा एक मुलगा सुद्धा आहे तर मुक्ताला आता ही गोष्ट माहीत नसते सागरने आपल्यापासून एवढं मोठं सत्य लपवून ठेवलं त्यामुळे मुक्ताला आता सागरचा सा फार राग आलेला असतो मुक्ता लग्न मंडपात जाते आणि डायरेक्टली सगळ्यांसमोर म्हणते की मला हे लग्न करायचं नाहीये सागर म्हणतो की काय झालं तुम्हाला इंद्रा सुद्धा विचारत असते की काय झालं परंतु मुक्ताच्या बाजूलाच सावनी उभी असते त्यामुळे सर्वांना डाऊट आलेला असतो की सावनीने नक्कीच काहीतरी कान भरण्याचं काम केलंय मुक्ता सागरला म्हणते की मला माहिती आहे की तुम्हाला बारा वर्षाचा एक मुलगा आहे त्यानंतर चार वर्षापूर्वी जेव्हा तुमचा डिवॉर्स झाला होता फक्त आदित्यने सावणीची निवड केल्यामुळे तुम्ही त्याला मारलं होतं हे देखील मला माहिती आहे तुम्ही एक उत्तम बाप होऊच शकत नाही आणि मी हे लग्न फक्त आई होण्यासाठी करते मी कसं काय तुमच्यासोबत लग्न करू जर माझं लग्न करण्याचं ध्येयच पूर्ण होत नाहीये लग्नानंतर जर तुम्ही सईसोबत जर असं वागला तर कसं चालेल सावनीला असं वाटत असतं की तिचा प्लॅन सक्सेसफुल होतोय सावनी मुक्ताला म्हणत असते की मुक्ता मला आहे की हे सगळं जे आहे ते माझ्यामुळेच होतंय अजिबात सागरसोबत लग्न करू नकोस तेव्हा मुक्ता सावनीला म्हणते की हो तू बरोबर बोलतीयेस मी आता सागरसोबत अजिबात लग्न करणार नाही आणि सावनी ती सावनीला तिथून काढून देते सावनी तिथून निघून गेल्यानंतर सागर मुक्ताला म्हणत असतो की हे बघा सावनी जे काही बोलते ते सगळं खोटं बोलतीये मी हे मान्य करतो की माझा बारा वर्षाचा मुलगा आहे परंतु मी कधी त्याच्यावर हात नाही उचललाय आणि मुक्ता सांगते की मी फक्त हे नाटक केलं होतं सावनी पूर्ण प्लॅन करून आली होती की तिला आपलं लग्न मोडायचंच होतं आणि तिने मला तुमच्या सर्वांबद्दल खूप सारं भरवलं परंतु माझं हे लग्न करण्याचा उद्देशच सई आहे मला सईसाठी तुमच्या घरात यायचंय आणि मला सईसाठी तुमची बायको आहे तर या गोष्टींकडे मी ऑब्व्हियसली दुर्लक्ष करणार आहे कारण मला हे लग्न फक्त आणि फक्त सईसाठी करायचंय माझ्यासाठी सत्य फक्त सई आहे त्यामुळे सावनीने मला जे काही सांगितलंय त्याचा मला काहीच फरक पडत नाही आणि मी तुमच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार आहे असं म्हटल्यावर सगळ्यांच्या जीवामध्ये जीव येतो परंतु सावनीला असं वाटत असतं की ती मुक्ता आणि सागरचं लग्न तोडून आली आहे फुल कॉन्फिडन्समध्ये असते की सागर आणि मुक्ताचं लग्न आता मोडलंय आणि सईची कस्टडी सुद्धा आपल्यालाच मिळणार आहे परंतु आता तिच्यासमोर लवकरच सत्य येणार आहे आणि सागर आणि मुक्ता लग्नबंधनात पूर्णपणे अडकणार आहेत तर मित्रांनो असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट आणि ट्विस्ट एपिसोड बघायला जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद